ज्वेलर्स दुकानावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांना नेरळ पोलिसांनी 24 तासात शोधून काढले. मुंब्रा येथील औलाद हुसेन गुलखान जाफरी या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले तर दुसरा आरोपी फरार झालाय. दरम्यान जाफरी याला घरातून पकडताना येथील महिलांनी पोलिसांसोबत 2 हात करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीनं जाफरी यास अटक केली. डिक्सा येथील रमेश ज्वेलर्स या सोनार दुकानात भर दुपारी चोरांनी दुकान मालकासमोर सोने चोरले होते. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या कर्जत कल्याण राज्यमार्गावर भिवपुरी डिक्सा येथे 12 डिसेंबर रोजी रमेश ज्वेलर्स या सोनार दुकानात भर दुपारी 1:30 अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला होता. सोने खरेदीच्या बहाण्यानं मोटरसायकलवर आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी दुकान मालक हर्षवर्धन बिरगळ यांना सोन्याचे दागिने दाखवण्यास सांगितले. सोन्याचे दागिने हाती न लागण्याने चोरट्यांनी गल्ल्यातील सोन्याचे कडे चोरून चोर फरार झाले होते. यावेळी दुकान मालक बिरगळ यांनी चोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु चोर पळून जाण्यास यशस्वी ठरले. ही माहिती नेरळ पोलिसांना देण्यात आल्यानंतर नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आपल्या पोलीस टीमसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ढवळे यांनी चोरट्यांच्या मार्गातील 25 ते 30 CCTV कॅमेरे चेक केले. यावेळी पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली असता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील इराणी वस्तीत राहणारा आरोपी 40 वर्षीय औलाद हुसेन गुलखान जाफरी समोर आला. मूळचा मध्य प्रदेश जिल्हा बडवाणी देवगिरी कॉलनी सेंधवा येथील राहणारा असून सध्या तो मुंब्रा इराणी वस्तीत आपल्या भावाकडे राहत होता. तर त्याचा साथीदार आरोपी पळून जाण्यास यशस्वी ठरला, परंतु चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल आणि 2 तोळे सोने नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी पकडलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी येथील वस्तीतील 25 इराणी महिला पोलिसांशी भिडल्या, परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला पकडून न्यायालयात हजर केले. यावेळी आरोपीस 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर फरार झालेला आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात सापडेल असं वरिष्ठ अधिकारी शिवाजी ढवळे यांनी सांगितले. दरम्यान ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमने केलेली धडक कारवाई यामुळे त्यांच्या सर्व स्तरातून कौतुक होते. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.